フフフフ。<music> विजेता चवणके सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे जरतारी हे वस्त्र मानसा तुझी या आयुष्याचे मित्रांनो अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास पाच हजार वर्षांपासून आपल्याकडे हातमागाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे आणि आपल्या विणकर बांधवांचं पोटपाणी याच व्यवसायावर सर्वस्वी अवलंबून आहे यंत्रांनी प्रगती केली तंत्रज्ञानानी प्रगती केली यंत्र आली आणि हातमागाची जागा यंत्रांनी घेतली यंत्र भराभरा वस्त्र विणायला लागली पण खरंच मानवी भावना वस्त्रांमध्ये उतरले मनाचा हळवेपणा ओलावा जर आपल्याला जपायचा असेल आणि अनुभवायचा असेल तर त्यासाठी हातमागाशिवाय हँडलूमच्या वस्त्रांशिवाय पर्यायच नाही असं म्हणावं लागेल आपल्या विणकर बांधवांच्या प्रेमाच्या भावना त्यांची सहृदयता त्यांच्या मनातली व्यक्त केलेली रंगसंगती आणि त्यांचा आपुलकीचा प्रेमाचा जिव्हाळ्याच्या भावना त्या एकेका धाग्यामध्ये मित्रांनो गुंफलेल्या असतात सर्वव्यापी परमेश्वर हा सगळ्यात उत्कृष्ट असा विणकर आहे असं म्हणावं लागेल सुखदुःखांची जाळी विणत कधी भरड तर कधी तलम आणि उंची वस्त्रांना तो निर्माण करतो याच सर्वव्यापी विणकर असलेल्या परमेश्वराला सर्वप्रथम नमस्कार करते आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया असं म्हणते आज आपण चर्चेचा विषय जो घेतलेला आहे तो आहे ज्ञानवर्धिनी वेगवेगळे विषय घेऊन मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर येत असतो आणि आज या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे नंदा पांगुळ यांना नमस्कार नंदा नमस्कार तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये नंदाताई पहिला प्रश्न तुम्हाला या मुलाखतीमध्ये मला असा विचारावा वीचा, असा वाटतो की पाच हजार वर्षांपासून आपली ही वस्त्रोद्योग परंपरा सुरू आहे आणि आपल्या विणकर बांधवांचं पोट सर्वस्वी त्यावर अवलंबून आहे हीच कला अबाधित आणि अखंड चालू राहावी याविषयी तुमचं काय मत आहे निश्चितच ही जी कला आहे वस्त्रोद्योगाची हातमागाची हा। ती अखंड चालायलाच पाहिजे कारण पुढच्या पिढीला हे सगळी माहिती झाली पाहिजे बरेच वेळा काय होतं की नवीन जी पिढी आहे त्यांना मागचं जे पारंपरिक आपले समारंभ आपले उत्सव किंवा हे जे काही वस्त्राच्या संदर्भातले जे बदल होत आले आहेत तर ते माहिती नसतात आणि मग ते माहिती होण्यासाठी जुन्या जे परंपरेनुसार आलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मग आम्ही आमच्या आमचं महाविद्यालय जे आहे समाजकार्याचं महाविद्यालय आहे आणि क्षेत्रामध्ये जाऊन किंवा एरियामध्ये जाऊन मग ग्रामीण असो आदिवासी असो या नागरी असो या समुदायामध्ये जाऊन मुलं काम करतात मग आम्ही त्यांच्या माध्यमाने ही कला म्हणा किंवा आपल्या स्वदेशीच्या संदर्भातले ज्या काही बाबी आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येईल मग पथनाट्य असो हो किंवा गीताच्या माध्यमातून असो हो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितच पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं जाईल यांचा आम्ही देखील आणि मला पण मनापासून वाटतंय की पुढच्या पिढीपर्यंत आपल्या ज्या सगळ्या कला आहेत त्या पोहोचल्या पोहोचल्या पाहिजे म्हणजे एकाकडून वारसा हक्काने ही कला पुढच्या पिढीकडे संक्रमित व्हायला हवी आणि ही जर झाली तरच ही कला पूर्ण अर्थाने टिकून राहील असं वाटत नंदताई आपला वैयक्तिक माहितीमध्ये असं लक्षात आलं की तुम्ही समाजशास्त्र विषयामध्ये एम ए झालेला आहात बी एड ची पदवी घेतली त्यानंतर एम एस डब्ल्यू केलं त्यानंतर एम फिल नेट सेट आणि पीएच डी पर्यंत आपलं एज्युकेशन झालं आणि आज तुम्ही भैयाजी पांढरी पांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क हनुमान नगर नागपूर येथे तुम्ही प्राध्यापिका म्हणून काम करता पण प्राध्यापिका म्हणून तुम्ही ज्ञानदानाचं कार्य सुरू असतानाच तुमच्यातून लेखन कार्य सुद्धा बरंच घडलेलं आहे दोन हजार दोन पासून जवळपास तुम्ही लिहायला सुरुवात केलेली आहे ती वर्तमानपत्रातून आणि या लेखन कार्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कला तुम्ही जोपासलेल्या आहेत यापैकी तुमची सगळ्यात आवडती कला कोणती आहे समाजकार्य हे सगळ्यात जास्त मला आवडतं करायला करायला लोकांपर्यंत पोचवायला साहित्याच्या माध्यमातून असो कार्याच्या माध्यमातून असो ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि समाजातल्या ज्या समस्या आहेत त्याची जाण लोकांना झाली पाहिजे कारण बरेच वेळा असं होतं की लोकांना त्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणजे त्यांना असं वाटतच नाही की ही समस्या आहे मग या लिखाणाच्या माध्यमातून म्हणा किंवा अनेक कार्यक्रम जे मी आयोजित करते बर बर। कौन -कौन त्या माध्यमातून ती जी समस्या आहे ती लोकांना कळली पाहिजे आणि त्यातून बाहेर कसं निघायचं याचं त्यांना स्वतःला ज्ञान झालं पाहिजे आणि ते बाहेर पडले पाहिजे बरं मग यासाठी तुम्ही कोणकोणत्या अंगांचा अंतर्भाव तुमच्या मध्ये करता म्हणजे पथनाट्य करता लेखन कार्याच्या व्यतिरिक्त अशी कोणत्या कलांची सांगड घालता आणि ती समस्या समाजासमोर प्रस्तुत करता या संदर्भात अनेक बाबींचा उपयोग करून घेता येतो विशेष म्हणजे आता जसं मी वर्गामध्ये शिकवते माझा ग्रामीण विकास हा विषय आहे विषय शिकवते मी आणि मग मुलांना आम्ही ग्रामीण भागात समस्या कशा असतात आदिवासी भागात कशा असतात त्यानंतर नागरी भागामध्ये या सगळ्या समस्या कशा आहेत त्याचं रुद म्हणजे अगदी भयानक स्वरूप आता कसं दिसतंय आपल्याला आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल म्हणजे लिखाण माझं सातत्याने चालूच असतं संशोधनही चालूच असतं चालू मग विद्यार्थ्यांना क्षेत्रामध्ये जाऊन पथनाट्य आहे गीतं आहे सेमिनार आहे परिषदा आहे किंवा वर्कशॉप आहे छोटे 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 किंवा छोटे छोटे असे कार्यक्रम आहे एखाद्या वक्त्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जनजागृती आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून त्या समस्येला कसं सोडवता येईल किंवा त्या लोकांमध्ये त्या संदर्भातली जाणीव जागृती कशी करता येईल या अनुषंगाने मी विचार करते शिक्षिका ते लेखिका हा जो तुमचा प्रवास आहे की एक ज्ञानदानाचं कार्य पवित्र कार्य तुम्ही करत आहात पण शिक्षिका शिक्षिकेपासून तर लेखिकेपर्यंतचा तुमचा प्रवास हुँ. कसा काय झाला एकोणीशे पंच्याऐंशी ला माझं लग्न झालं तेव्हा मी बी ए झालेली होती तेव्हाच्या रीती रिवाजानुसार माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला असं जाणवलं की नोकरी केल्याशिवाय काही पर्याय नाहीये आणि फक्त बी ए करून आपल्याला नोकरी मिळणार नाहीये मग मी बी एड केलं बी एडच्या नंतर मग पुन्हा मी शाळांमध्ये खूप साऱ्या ठिकाणी प्रयत्न केले नोकरीसाठी तर तेही काही म्हणजे विशेष असं मला वाटलं नाही आणि मग आमच्याच महाविद्यालयामध्ये एम एच डब्ल्यू सुरू झालं आणि मग एम एच डब्ल्यूमध्ये मी एम एच डब्ल्यू केलं बाकी म्हणजे अपराधसुद्धा प्रशासन आहे कुटुंब कल्याण आहे आणि समुदाय विकास आहे या तिन्ही एचएम्स मी एम एच डब्ल्यू केलं नेट सेट केलं आणि त्या बेसवर मी आमच्या म्हणजे सुरुवातीला कॉन्ट्रिब्युटरी लेक्चरर म्हणून काम केलं त्यानंतर ता दोन वर्ष मी तिरपुडे महाविद्यालयामध्ये समाजकार्याचंच महाविद्यालय आहे तिथे नोकरी केली पाच वर्ष स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये केली आणि त्याच्यानंतर मग आमच्याच कॉलेजमध्ये जागा निघाली तर तिथे अप्लाय केलं आणि तिथे माझं सिलेक्शन झालं मग हे अध्ययन आणि अध्यापन करत असताना मला असं वाटलं की आपल्या समाजकार्यामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते दुर्गम भागातून येतात आदिवासी भागातले विद्यार्थी असतात ग्रामीण भागातले असतात तसेच स्लम एरियातले समजा विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि मग यांना जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आम आहे आमचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे तो इंग्रज धार्जिन आहे असं म्हटलं जातं कारण बरेचसे पुस्तक म्हणजे बहुतांश तेव्हा नव्वद टक्के म्हणता येईल की मराठीमध्ये उपलब्धच नव्हते सगळे इंग्लिश मिडियम मध्ये आणि मग या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना ते शक्य होत नव्हतं मग मी असा विचार केला की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण जर लिखाण केलं तर ते विद्यार्थ्यांना जास्त कळेल आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना इंटरेस्ट तयार होईल कारण बरेच वेळा असं होतं ना की नाही मग आम्हाला हे समजत नाही किंवा हे खूप अवघड भाषेचा अडसर हो भाषेचा होतो अडसर होतोय आणि मग ते जर आपण मराठीमध्ये चांगल्या विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेपर्यंत मध्ये त्यांच्यापर्यंत जर पोहोचवलं तर कदाचित अजून फायदा होईल आणि म्हणून मग मी सगळ्यात पहिल्यांदा नेट सेटची अडचण जाणून कारण नाही ने नेटसेटमध्ये अगदी झिरो पर्सेंट वगैरे रिझल्ट लागायचा पासच होत पास नव्हते म्हणजे मी जेव्हा पास झाली ना तेव्हा मी दोघंही जण आम्ही भेटायला गेलेलो त्यांना ऑक्सिजन लागलेलं ला आणि ते त्यांनी मला विचारलं की पुस्तक कुठपर्यंत आलं आणि काही दिवसातच ते वारले मला इतकं जबरदस्त म्हणजे धक्का बसला की इतक्या मोठ्या माणसांनी मला आणि मी ते मनावर नाही घ्यावं आणि माझं मग ते पहिलं पुस्तक म्हणता येईल या याच्यातलं मुक्त व्हायचंय मला तर ते पाच पतिव्रता स्त्रियांचं कथन आत्मकथन म्हणता येईल त्याला ते मी त्याच्यामध्ये घातलं आणि ते, ते बऱ्यापैकी गाजलं पुस्तक तर तिथून माझी लिखाणाला मग समज ते खंड नाही पडला सुरूच आहे पण हे लेखन कार्य जे तुम्ही करतात आता पुढे आपण बघूच की अनेक पुस्तकं तुम्ही लिहिलीत लेख वर्तमानपत्रातून लिहिलेत पण हे सगळं सांभाळत असताना तुम्ही नंदताई एक संचालन सुद्धा करता असं कळलं मग हे मंच संचालनाची वेगळी वाट तुम्ही कशी काय पत्करलीत काही प्रेरणा तुम्हाला मिळाली अन... का मुळात वेगळी वाटत सरांनी देशमुख सरांनी तुम्हाला लेखनासाठी प्रवृत्त केलं आणि तुमच्या हातून ती निर्मिती झाली आणि लेखन कार्याला सुरुवात झाली तर तसंच मंच संचालनासाठी पण काही नाही संचालनाची वेगळी वाट नाही म्हणता येणार ना। कारण मुळात आमचं समाजकार्याचं महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये सातत्याने कार्यक्रम आम्ही घेत राहतो आणि मग कार्यक्रम घ्यायचं तर त्याचं संचालन करणं आलंच आणि हळूहळू हळूहळू आणि आमचं समाजकार्याचं फील्डच असं आहे की तिथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप चांगली होते कम्युनिटीमध्ये कार्यक्रम घ्यावे लागतात आम्हाला महाविद्यालयामध्ये कार्यक्रम घ्यावे लागतात गाव पातळीवर आम्ही एन एस एसच्या माध्यमातून जो ग्रामीण शिबीर राबवतो सात दिवसाचा कार्यक्रम तेव्हा कार्यक्रम घ्यावे लागतात आणि आपोआपशी मग मंच संचालनाची सवय होत गेली अशी हो म्हणजे जवळपास तुमचे लेख जर बघितले तर शालेय समाजकार्य आवश्यकता आणि महत्व निवडणुका आणि ग्रामीण विद्यार्थी माझा गाव खैरी स्वामी विवेकानंद त्यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार असे सगळे तुमचे जर बघितले जसं शैक्षणिक गुणवत्ता काळाची गरज असे अनेक लेख तुम्ही प्रकाशित केले दोन हजार दोन ते दोन हजार अकरा हा तुमचा वृत्तपत्रामध्ये लेखनाचा कालावधी आहे मग या कालखंडानंतर दोन हजार अकरा नंतर तुम्ही लिखाण थांबवलं का नाही मी लिखाण थांबवलं नाही अधिक जोमाने लिहायला लागली कारण या काळामध्ये जसं मी आर्टिकल्स लिहित होते ना तेव्हा माझं संशोधनावर पण म्हणजे कसं संशोधन हा एक विषय असतो आमच्या समाजकार्यामध्ये आणि त्याचा अधिक अधिक अभ्यास करत गेली मी आणि असं लक्षात आलं की आपण संडातही अ... आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबूया आणि पुढेही चर्चा सुरू ठेवू पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करत होतो की अकरा कार्य वर्तमानपत्रातल्या ले लेखांचं थांबलेलं ले दिसतंय तर याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का, का? हा संशोधन हा आमचा अभ्यासक्रमातला एक भाग आहे बर आणि माझ्या असं लक्षात आलं की संशोधन करून जर आपण त्याचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवलं लो, सरकारपर्यंत जर पोहोचवले किंवा अभ्यासकापर्यंत पोहोचवले तर ते जास्त फायदेशीर ठरतील आणि म्हणून मग जे नवीन नवीन इश्यूज असतात त्याच्यावर संशोधन करून त्याचे निष्कर्ष पेपरला द्यायचे आणि ते निष्कर्ष आप गव्हर्नमेंटपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचत होते आणि त्याचंच मग आर्टिकल तयार करून जर्नल्समध्ये जर दिलं तर ते जे अभ्यासक असतात समाजकार्याचे म्हणा किंवा इतर विषयाचेही तर त्यांच्यासाठी ते जास्त उपयुक्त ठरतं म्हणून मग हे जे संशोधन पर लेख होते तर ते मी पेपरला न देता दिलेत तुमचे पुस्तकांची यादी आम्ही बघितली त्यामध्ये जवळपास तुमच्या हातून आतापर्यंत पुस्तकांची निर्मिती झालेली आहे त्यामध्ये आत्महत्या वैदर्भीय बळीराजाच्या शालेय समाज प्रकल्पग्रस्त राष्ट्रसंध प्रबोधनाचा दीपस्तंभ अशी एकापेक्षा एक वरचड भारतातील सामाजिक चळवळी अशा अनेक पुस्तकांची रचना तुम्ही केली मग ही रचना करत असताना या पंचवीस पुस्तकांचं लेखन कार्य तुम्ही करत असताना तुम्हाला काही अडीअडचणी का? लेखन कार्य करताना हा लेखन कार्य करताना अडीअडचण म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात आपल्या हो किंवा महाविद्यालयीन काम असतं पण मी एक म्हणजे माझे स्वतःसाठी ठरवून घेतले की रोज किमान एक पेज तरी लिहायचं आणि जर समजा काही कारणास्तव हो, ते नाही लिहून झालं तर आठवड्याच्या शेवटी जितकं राहिलंय तेवढं लिहून काढायचं आणि एक्स्ट्रा दोन तीन पेजेस जास्तीचे लिहायचे म्हणजे कमीत कमी एवढं लिहायचं जास्त आपण कितीही लिहू शकतो आणि असं करून मी माझं लेखन कार्य करते कुटुंबात काही अडचणी असतात तर माझे मिस्टर जे आहे दिलीप बारहाते त्यांचं मला खूपच सहकार्य आहे म्हणजे अक्षरशः मी जर काही अभ्यास करत असले किंवा काही लिहित असले तर ते घरातलं काम सांभाळून घेतात माझी मुलं जेव्हा छोटे होते तर मुलांचं सगळं तेच सांभाळायचं आणि म्हणून मला लिखाण कार्यामध्ये त्यांच्याकडून म्हणजे प्रेरणा मिळत होती कारण ते म्हणायचे की आपण जर एखाद्या ठिकाणी नोकरी करतोय तर त्याला आपण कसं म्हणजे पूर्णपणे वाहून घेतलं पाहिजे किंवा प्रामाणिकपणे ते काम केलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटायचं की नाही आपण जर करतोय त्या महाविद्यालयामध्ये नोकरी करतोय तर न्याय मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे समाजालाही न्याय आणि आपण जे शिकलो ते लोकांपर्यंत निश्चितच पाहिजे पोहोचलं पाहिजे आणि तुम्हाला त्यांची मदत खूपच मदत जास्त मदत दोन्ही गोष्टी तुम्हाला कारण शिकण्याच्या संदर्भात लिखाणाच्या संदर्भात सगळ्याच कार्याच्या संदर्भात तुम्हाला मदतच त्यांची आधार झाला मदत मिळाली हे जे सहकार्य आहे जसं तुमच्या यजमानांनी तुम्ही तसं सहकार्य तुम्हाला कुटुंबातल्या इतर व्यक्तींकडून मित्रांकडून 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 मला मित्रवर्ग नाहीये हा मित्रवर्ग म्हणजे आमच्या समाजकार्यातले जे सगळे आहेत ते सगळेच म्हणता येईल मला आमच्या मुलांचं खूप सहकार्य मिळालं कारण त्यांचा खूप जुतदारपणा होता असं म्हणता येईल ते जेव्हा दहावी बारावीला वगैरे असायचे आता खूप मोठे झाले इव्हन लग्न झालंय मुलाचं तर त्यांना ते, ते डायनिंग टेबलवर बसायचे स्वतःचा अभ्यास बस स्वतः करायचे त्यांनी मला कधी त्रास नाही दिला की आई तू हे मला सांग किंवा माझं हे करून दे ते स्वतःच करायचे हा त्याच्यामुळे मला खूप सहकार्य मिळत होतं घरच्यांचंही महाविद्यालयात आमच्या महाविद्यालयामध्ये तुळणकर सर प्राचार्य होते तर ते आम्हाला सतत प्रोत्साहन देत राहायचे की तुम्ही करायला पाहिजे लिखाण तुम्हाला लिखाण आवडतं लिखाण तुम्ही अजून करा असं सातत्याने प्रोत्साहन गेलं आणि तुमच्याकडनं एक एक रचना पुढे पुढे गेली कोणतं पुस्तक लिहित आहे सध्या कॉलेज कॉलेजमध्ये जाणं म्हणजे चालू आहे आमचं रेग्युलर ऑनलाईनही चालू आहे पण घरी थोडा जास्त वेळ मिळतोय तर व्यक्ती सहकार्य हे आमच्या समाजकार्याशी संबंधित पुस्तक झालं गटकार्य झालं आय एन नंबर नाही आल्यामुळे ते प्रकाशित होऊ शकलं नाहीये आणि कोरोनावर Uh, कोरोना प्रसार आणि प्रभाव पुस्तक मी लिहिते माझे स्वतःचे अनुभव आहे किंवा रिसर्च आहे स्थलांतर संदर्भात किंवा पोलिसांचं जे आहे uh, डॉक्टर्सचं आहे कामगार लोक आहे यांचं रिसर्च करून मी त्या पुस्तकामध्ये टाकले आणि माझा अनुभव पण टाकलाय त्याच्यामध्ये तर ते अजून प्रकाशित प्रकाशित व्हायचं आणि सगळं प्रकाशनाच्या वाटेवरच असलेलं तुमचं साहित्य हे सगळं कार्य सुरू असताना तुम्ही हस्तकलाही करता हो मग ती कोणत्या प्रकारची ते, ते माझं स्वतःच खूप आवडीचं क्षेत्र आहे मॅडम म्हणजे लग्नाच्या आधीपासून मला असे वस्तू बनवणं खूप आवडायचं विणकाम असेल पेंटिंग असेल टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू असेल तशा असेल मधल्या काळात मला म्हणजे आधीच्या काळात म्हणता येईल वेळ भरपूर राहायचा तेव्हा मी जास्त करायची आता कमी वेळ मिळतो म्हणून त्याला कमी वेळ देतो पण तरी मला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा मी करत राहते काहीतरी तुमचं म्हणजे साईड बाय साईड दोन्ही लेखन कार्यही चालू असतं हौस जोपासणं हस्तकलाही सुरू असतात मंच संचालनही सुरू असत हो। एका बरोबर या सगळ्या तिन्ही ट्रॅकवर तुमच्या गाड्या सारख्या धावत असतात असं म्हणायला हरकत नाही दोन हजार दोन पासून तुमच्या संशोधन कार्यालाही हो। सुरुवात झाली पहिलं तुमचं संशोधन होत बंदी विषयी विद्यार्थ्यांच्या मतांबाबतचं सर्वेक्षण हे दोन हजार दोन साली तुम्ही केलं मग हे सर्वेक्षण करत असताना तुम्हाला काय अनुभव आले कारण आपण बघतो की सध्या घुटका ही जी समस्या आहे ही खूप मुलांमध्ये सध्या खूप प्रबळ झालेली आहे शालेय विद्यार्थ्यांपासूनच मुलांना हे व्यसन जडताना आपल्याला दिसून येत आहे मग यासाठी तुमचा काय अनुभव होता आणि याविषयी तुम्ही कशी जागृती घडवणार आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी क्षेत्र कार्याच्या निमित्ताने अनेक शाळांमध्ये आम्ही प्लेस करत असतो आणि मग विद्यार्थी जेव्हा काम करत होते तर त्यांना सुरुवातीला असं लक्षात आलं की शाळेतले विद्यार्थी जे आहे ते गुटखा मोठ्या प्रमाणावर खातात आम्ही ज्या शाळा देतो त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या मुलांसाठी ज्या शाळा असतात तर त्या शाळांमध्ये साधारणपणे विद्यार्थी काम करतात मग गुटख्याच्या सण आणि तेव्हा नेमकी गुटखाबंदी झालेली मग गुटखाबंदी झाली तरी विद्यार्थी खातात कसे हा प्रश्न त्यांच्याकडे येतो कुठून ये आणि त्या अनुषंगाने मी ते रिसर्च केलं की या मुलांना मिळतो कुठून तर त्याच्यामध्ये बरेच धक्कादायक निष्कर्ष हाती आले होते मला आणि मग गुटखाबंदीसाठी आम्ही पथनाट्य तयार केलं होतं ते शाळांमध्ये जाऊन जागृती एका शाळेने त्याच्यावर ऑब्जेक्शनही घेतलं होतं आमच्या म्हणजे रिसर्च करण्यावरून अंदाई हा विषय आपण पुढे सुरू ठेवूया चर्चेचा पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा सर्वांचं अगदी मनापासून सर। नंदताई मग अशी आपण बोलत होतो की विद्यार्थ्यांमध्ये लागलेल्या या गुटक्याच्या सवयी ज्या आहेत याविषयी तुमचं संशोधन होत थोडा प्रकाश टाका ना म्हणजे गुटखाबंदी जरी होती तरी दुकानांमधून किंवा इव्हन चप्पल दुरुस्त तिथून त्यांना गुटखा मिळत होता म्हणजे स्त्रोत होते सगळे मिळवण्याचे आणि खूप जास्त पैसे देऊन ते विद्यार्थी विकत घेत होते मग त्या संदर्भात आम्ही पथनाट्य तयार केलं एक आणि शाळा शाळांमध्येही पथनाट्य आम्ही जनजागृतीसाठी करून ते विद्यार्थ्यांमधील काही म्हणजे शिक्षकांना कळलं की आपल्या शाळेतले विद्यार्थी गुटखा खाताय मग शिक्षकांनी त्याच्यावर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला आमच्या विद्यार्थ्यांनी केला आम्ही भाषणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत म्हणजे कसं त्यांना गुटक्यापासून दूर करता येईल म्हणजे दुष्परिणाम कसे होतात तर हे स्लाइड शोच्या माध्यमातून त्यांना दाखवले मग वैचारिक पातळीच्या वेगळं वळण घेऊन कधी तुम्हाला विनोदी लेखन किंवा लहान मुलांसाठी काही असं बालसाहित्याची निर्मिती करावी असा कधी विचार मनाला स्पर्शला नाही का की तो तुमचा पिंडच नाही सगळ्या वैचारिक लेखनाचा पिंड असं म्हणता येईल की या समस्या इतक्या खूप साऱ्या दिसतात ना की असं वाटतं की आपल्याला जो वेळ मिळतोय तो कमी होतोय आणि त्याच्यामुळे यातच माझा पूर्ण वेळ जातो बाकीचा अजून मी विचार केलेलाच बाल बालसाहित्याचा विचार अजून केला नाही केला नाही विनोदी लेखन बालसाहित्य यांची पण रचना असं वाटतं तुम्ही छान प्रकारे करू शकाल असं तुमचं रिटायर झाल्यानंतर होऊ शकते त्यासाठी करेन प्रयत्न लेखन कार्य संशोधन कार्य हे सगळं तुम्ही करताय सध्या कोणत्या विषयावर तुमचं संशोधन सुरू आहे का रिसर्च सुरू आहे कोणत्या विषयावर कोलाम आदिवासी जमात आहे मॅडम अच्छा तर मला म्हणजे माझे स्वतः आढळत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आहे बरं आणि माझं माहेर पण यवतमाळ जिल्ह्यातलंच आहे तुम आ, तर मला म्हणजे माझं स्वतःच मत आहे ते की अजूनपर्यंत इतक्या म्हणजे शैक्षणिक सोयीसुविधा सगळ्या असूनही ही जमात अजूनपर्यंत पुढे गेलेली नाही आहे आणि महिलांचं पण मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण तिथे होतंय मग या संदर्भात काही रिसर्च करता येईल का मी थोडेफार प्रयत्न केले आहेत तसे जर्नलसाठी एक आर्टिकल तयार केलं त्यासंदर्भात थोडंफार रिसर्च माझं त्याच्यावर झालंय पण अजून आपल्याला जास्त करता येईल का याचा विचार याचा विचार तुमचा अजूनही सुरू आहे पुरस्कारांच्या बाबतीत जर बघितलं तर सात पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत साहित्य वैभव जीवनगौरव पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक सामाजिक कार्यकर्त्यांचा सा पुरस्कार विदर्भ भूषण पुरस्कार ग्रामगीताचार्य पुरस्कार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार आणि उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार अशा या एकूण सात पुरस्कारांच्या तुम्ही धनी आहात मग हे पुरस्कार स्वीकार स्वीकारताना नेमकं तुमच्या मनामध्ये काय खूप छान वाटतं पुरस्कार स्वीकारताना विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा जो उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला मला स्वीकारताना खूप छान वाटतं आणि आपण अजून काहीतरी केलं पाहिजे पेक्षाही जास्त केलं पाहिजे ही भावना मनात निर्माण होतोय म्हणजे जबाबदारीची जाणीव आणखी दुपटी खांद्यावर चौज इतके पुरस्कार जेव्हा तुम्ही स्वीकारले तेव्हा तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या घरच्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो या संदर्भात की अजून करायला पाहिजे अशा पण भावना असते नंदाताई तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचा व्यक्तिमत्वाच्या पैलूंचं दर्शन आम्हाला इथून घडलं आणि म्हणून नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते तसेच पाच वर्षांपासून आपली ही जी विणकर परंपरा हातमाग परंपरा सुरू आहे आपल्या विणकर बांधवांची या विणकर बांधवांना बंधू भगिनींना आम्ही आमच्याकडून मनापासून शुभेच्छा देतो की हे कार्य असंच अखंड आणि अबाधित त्यांचं सुरू राहावं पुढे आणखीन आणखीन प्रगती त्यांची व्हावी उत्कर्ष व्हावा आणि ही कला सहजच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया पुन्हा भेटूया पुढील भागात असाच एक प्रेमाचा आणि मैत्रीचा धागा घेऊन तोपर्यंत नमस्कार